नमस्कार, मी रमा, स्वागत आहे तुमचं मराठी गुरुनी स्पेशल चॅनलमध्ये। आज आम्ही घणसोलीचं जे जागृत देवस्थान आहे गवळीदेव तेथे आलेलो आहोत। माझ्या ट्रीटमेंटसाठी आम्ही नेहमी ठाण्याला जातो, येताना आम्ही ह्याच साईडने येत असतो। तर नेहमी हे देवस्थान पाहिलं, आम्ही मंदिर पाहिलं आहे, तर आम्ही विचार केला की चला आज आतमध्ये आपण जाऊन पाहूया। तर इथे पायऱ्यावरती थोडंसं पाणी होतं, त्याच्यामुळे अगोदर आम्ही घाबरलो की पाणी कसं काय आलं। नंतर आम्ही विचार केला की कदाचित थोडंसं काही पाऊस आला असेल, त्याचं हे पाणी असेल किंवा इतर काही असेल, पण इथे पायऱ्या वगैरे खूप छान आहेत। तर आम्हाला असं वाटलं की मंदिरसुद्धा व्यवस्थितपणे बांधलेलं असेल, पायऱ्या वगैरे तिकडे जाण्यासाठी व्यवस्थितपणे सोय असेल, त्यामुळे आम्ही विचार केला की चला आपण जाऊया आणि देवाचे दर्शन घेऊया। खरं तर हा आमचा एकदम थरारक असा हा अनुभव असणार आहे। काही सर्च नाही केला आम्ही ह्या ठिकाणचं, फक्त देवाचे दर्शन घ्यायचं म्हणून निघालो। आणि आजचा जो आमचा जो अनुभव आहे ना, खूपच वेगळा आहे। व्हिडिओ खूप मोठा होता, पण मी त्याला एडिटिंग केलं, कट केलं आणि 14 मिनिटापर्यंतचा व्हिडिओ ठेवला आहे, जेणेकरून जर तुम्हाला असं वाटलं की इथं फिरण्यासारखं काही आहे तर तुम्ही इथे येऊ शकता। कारण की जे मी नंतर सर्च केलं घरी येऊन, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे काही मत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा। जंगल सफारी हळू, तू हळू चल भाई, तुझे तसे नको आम्हाला दाखव, वर्कन होय सैशा बरोबर चल दादा। इथे ना अगोदर दगडी पायऱ्या होत्या, पण व्यवस्थित लक्ष न दिल्याने वाटतं या सगळ्या पायऱ्याचे दगडं पूर्ण निसटले आहेत आणि आता तिथे पायऱ्या राहिल्या नाही आहेत। आपल्याला खूपच काळजीपूर्वक चालावं लागतं, कारण की ते घसरायलासुद्धा होतं। दगडं तर आहेत, त्याचबरोबर मोठी मोठी झाडेसुद्धा आहेत, जसं काय आपण एखाद्या जंगलात जातो असं आम्हाला अगोदर वाटायला लागलं होतं। आणि बहुतेक जागेवरती मोठी मोठी झाडं अशी पडलेली आहेत, आत्ताच्याच पावसात पडली की अगोदरपासून पडलेली आहे ते काय माहिती नाही आहे, पण आपल्याला त्याच्यातून रस्ता काढत जायचं म्हणजे भरपूरच अवघड आहे। इथे बघा किती मोठा दगड वरतून पडून आलेला आहे आणि प्रत्येक जागेवरती आपल्याला चालायचं म्हणजे खूपच मुश्किल आहे। अगोदर जर आम्हाला माहिती असतं की हे असं सर्व वरती असणार आहे, तर आम्ही पहिली गोष्ट निघालोच नाही। अर्ध्या वाटेवर आल्याच्या नंतर, म्हणजे अर्धी वाट नाही, जरासं पुढे गेलं आम्हाला कळालं की इथे ट्रॅकिंगसाठीसुद्धा खूप लोक येत आहेत, फक्त देवाच्या दर्शनासाठी येत नाही आहेत। आम्ही फक्त देवाचे दर्शन घ्यायचे म्हणून प्रत्येकाला विचारत होतो की मंदिर कुठे, तर त्या हिशोबाने त्याच साईडला आम्ही चालत होतो। मुळावर पाय देऊ, यावेळेस साईशा आमची गाईड बनली, व्यवस्थितपणे आम्हाला रस्त्यावरून बरोबर नेते। बाई एक तारीस त्रासात, अयो अयो अयो, पप्पा नाही वाकत, अगं इकडून होती, हळू हळू चला साईशा, इकडून ना, इथून चल, इथून इथून बघ रस्ते जायला बरोबर, इकडून इथून तिला म्हणते तुम्ही कुठं पकडता, तिकडे पकडा खाली, ते नको त्याला नाजूक आहे, मुळा सकट निघायला सांगत असते। अयो ए थांब, इकडे कुठे जायचं संतोष, इकडे आहे का, तुझे फॉलोवर फॉलोवर, हा ए शी ज
आपण जरा पुढे गेलो की आपल्याला रस्त्याच्या मधोमध पडलेली झाडं दिसतात, त्याच्यामुळे पुढे जाणं आपल्याला जरा अवघड होतं. आता माझी तर कंबर फ्रॅक्चर आहे, त्याच्यामुळे मला तर खूपच त्रास होतो, पण देवाचे दर्शन घ्यायचे म्हणून मी चालली आहे ते पुढे पुढे. आणि काय शोधून काढणार, सायंटिस्ट कशाला पाहिजेत, सरकारचं काम आहे रस्ता नीट करायचं. हां, साईलनी सुचले तो होता ना खाली तो आहे ना. इथे ना आम्हाला भरपूर आवाज येत होता, तर ह्या रस्त्यानेच आवाज येत होता. आम्ही म्हटलं चला आपण पाहूया तरी इथे कसला आवाज एवढा येतोय ते, म्हणून मग आम्ही रस्ता चेंज केला. आम्ही बोललो वरती नको जायला, ह्या साईडला जाऊन पाहूया काय आहे ते. म्हणून मग आम्ही या बाजूला गेलो, आणि खरंच सांगते ह्या बाजूला गेलो नसतो ना आम्ही तर आम्हाला कळालंच नसतं की लोक नेमकं ट्रॅकिंगला इथे येत आहेत तरी कशाला. तर त्याच्यासाठी मग आम्ही इथे गेलो, आणि खरंच तिथे ना जे का आम्ही पाहिलं ना, आम्ही तर विचारच केला नव्हता की असं काय असेल असतं, तर नेमकं आम्ही 100% तिथे गेलोच नसतो त्या जागेवरती. तर पहा तुम्हाला सुद्धा तो आवाज येतोच आहे, कसा आवाज आहे तो. इथे प्रत्येक जागेवर पाटीवरती वेगवेगळ्या प्राण्यांबद्दल माहिती दिलेली आहे, त्याच्यावरून कळतं की हे जंगलच आहे. तर पहा इथे मोठा असा हा धबधबा आहे. हा धबधबा बघूनच मी अगोदर घाबरली की अरे बापरे किती मोठा धबधबा आहे. पाणी आता पाऊस नाही तरी इतकं पाणी पडते, जर समजा आम्ही निघालून पाऊस असतं तर किती इथे पाणी पडलं असतं. तर मी उभा करून असा हा व्हिडिओ काढला आहे. आणि हा जो वरती धबधबा आहे त्याच्यावरती अजून गेल्याच्यानंतर तिथे आपल्याला देवाचे दर्शन भेटणार आहे. साईडने जागा आहे जायला, तिथे आपण जाणारसुद्धा आहोत. तर हे धबधबा पाहण्यासाठी इतकी जण इथे येतात. आम्ही अगोदर विचार केला आहे की देवाचे दर्शन घ्यायचे तर हे असे कसे वेगळे असं पद्धतीने येत आहे ते, पण आता कळालं की धबधबा पाहण्यासाठी लोक इथे येत आहेत. त्यानंतर इथून वरती आम्ही विचारून देवाच्या दर्शनाच्या दिशेने जात होतो. इथे भरपूर खेकडे बेडूक फुलपाखरू भरपूर आहेत, प्राणीसुद्धा असू शकतील कारण की हा इथे हे जंगलच आहे. खरं तर जे ट्रॅकिंगसाठी येतात त्यांच्यासाठी हे रस्ते बरोबर आहेत, पण जे देवाचे दर्शन घेण्यासाठी येतात त्यांच्यासाठी व्यवस्थितपणे सोय झालेली पाहिजे. इथे व्यवस्थितपणे पायऱ्या वगैरे पाहिजे. जे माझ्यासारखे आजारी असतात, जे वय ज्यांचे झालेले असतात, लहान मुलं असतात, तर त्यांच्यासाठी व्यवस्थितपणे इथे सोय नाही आहे. कारण की असे लोक असं पायऱ्या वगैरे अशा पद्धतीने एवढे रिस्क घेऊन कोणी येत पण नसेल, ज्यांना खूप इच्छा असेल देवाचे दर्शन घ्यायचे, पण हे अशा पद्धतीने रस्त्यावर चालायचं म्हणजे अवघडच काम आहे. या दिशेने सुद्धा वरती येण्यासाठी रस्ता आहे. आपण अगोदर स्टार्टिंगला येत होतो साईच्या पुढे होती, नंतर तो धबधब्याच्या आवाजामुळे आम्ही रस्ता चेंज केला होता. इथे जर यायचं असेल ना तर एकतर फॅमिली बरोबर यायला पाहिजे किंवा जास्त फ्रेंड्स वगैरे असतील अशाने यायला पाहिजे. एकट्या दुकट्या मुलींनी ते येऊच नये. आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा दोन मुली अशा आल्या होत्या, तर असं वाटत होतं सांगावं की नका जाऊ म्हणून, कारण की भरपूर जागेवरती ना असे काचेच्या बॉटल्स वगैरे होत्या फोडलेल्या, आणि बहुतेक टवाळ मुलं तर भरपूर दिसली आम्हाला इथे रस्त्याने येता येता. त्याच्यामुळे ना यायचं असेल तर मुलीने जास्त ग्रुपमधूनच यावा. इथे चालायला एवढंच रस्ता आहे, जर पाय घसरला ना तर डायरेक्ट असं खालीच जाणार असे हे रस्ते झालेले आहेत.
इथे आपण जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा आत येतो ना, तर तिथे एखादा म्हणजे जो प्रवेशद्वार आहे तिथे कोणीतरी सिक्युरिटी गार्ड पाहिजे की बाबा इतके माणसं आतमध्ये गेले ते तितके वापस बाहेर आलेत का. कारण की इथे अशी ही जागा बघून ना अशी भीती वाटते की इथे काय घडलं तरी कोणाला कळणार सुद्धा नाही. इथून तर नाही, इथून ते साईली कोपऱ्यातून ना राजा. मी बरे रस्ते काढते सांगते हळूहळू पकडून संत तिला बघा. चढताना अशा पद्धतीने आपण चढलो खरं, पण उतरताना त्याच्यापेक्षा जास्त त्रास होतो. कारण की उतरताना एकदम आपण घसरतो की काय पडतो की काय असंच वाटतं. मंदिर कुठे आहे? इथपर्यंत आम्ही आलोय पण आम्हाला मंदिरच दिसलं नाही. लोक पिकनिक करतायत, आम्ही खूप कन्फ्युजन झालो. नंतर एका भाऊंना आम्ही विचारलं, त्यांनी आम्हाला सांगितलं तरी आम्हाला कळतच नव्हतं की पाण्यामध्ये कसं मंदिर असणार. ते आम्हाला बोलले की तिथे तिथे आहे. तर मग नंतर शेवटी तेच आमच्या बरोबर आले आणि मग त्यांनी आम्हाला दाखवलं की मंदिर कुठे आहे. त्यानंतर मग आम्ही देवाचे दर्शन वगैरे घेतले. मंदिर कुठे वाटतं नाही बाबा, मला अगोदर पाण्याची भीती वाटते. हां सांगतो इकडं मंदिर आहे वाटतं. आहो ते तर पिकनिकला गेलेत. थांब बेटा थांब. अच्छा हे फुल बोलतेस का? इकडे आहे ना. आणि नंतर मंदिर दिसलं मला. तर इथे असं मंदिर असं पूर्ण बांधलेलं नाही आहे, तर तिथे असं एक देव आहे, एक पाषाण आहे ज्यांना देवाचं स्वरूप दिलेलं आहे. आणि तिथे इथे छोटी गणपतीची मूर्तीसुद्धा आहे. देवाचे दर्शन घेतले मग खूप छान वाटलं. इथपर्यंत येईपर्यंत आम्ही फक्त कन्फ्युजनमध्येच होतो की नेमकं आम्ही चाललो आहे कुठे, काय चाललं आहे. हे जागृत देवस्थान आहे घणसोलीचं, गवळीदेव. अजून वरती पुढेसुद्धा खूप जागा आहे जाण्यासारखी, पण आम्हाला फक्त देवाचे दर्शनच घ्यायचे होते. त्याच्यामुळे आम्ही इतकी रिस्क घेतलीच नाही की वरती जाणार म्हणून. पहा इथे भरपूर जागा आहेत, कुठून पाणी येतं माहिती नाही आहे. पण खूप जणं वरच्या दिशेला जातात, मुलं मुलं वगैरे जातात. पण आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर छोटंसं साईशाचं एक शॉट काढायचा होता तिला, तो काढला, फोटो वगैरे काढले. आणि मग पुन्हा आम्ही खालच्या दिशेने निघालो. इथे वरती जर देवाचे दर्शन घ्यायला जायचं म्हटलं तरी हातामध्ये एक पाण्याची बॉटल किंवा लहान मुलं असतो संख्य तर खायला पण पाहिजे. आम्हाला काही माहितीच नव्हतं, आम्हाला फक्त देवाचे दर्शन घ्यायचे. 10-15 मिनिटात दर्शन होतील असं वाटलं होतं म्हणून आम्ही असंच गेलो होतो. पण नंतर मुलींना खूप तहान लागली. खाली उतरताना तर आणखीनच त्रास झाला, कारण की खूप घसरण्यासारखी जागा होती, व्यवस्थित उतरता येत नव्हतं. आणि काही मुलं वगैरे अशी आलेली, मला वाटतं दारू पिण्यासाठी वगैरे अशी टवाळ मुलं भरपूर येतात. तर इथे खाली सिक्युरिटी गार्ड वगैरे पाहिजेत. बघा ह्या दोन मुलीच आलेल्या आहेत फक्त नुसत्या. पण मुलींनी पण एकटं दुकटं नको यायला, जरा ग्रुप ग्रुप वाईज आलं ना तर आपण कुठे गेलो तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.